भगवत गीतेमध्ये मनुष्याने कसं जगावं, जीवनात यशस्वी कसं व्हावं याचं संपूर्ण सार दिलेलं आहे। याच भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने ही एक गोष्ट आपल्या आईवडिलांपासून सुद्धा लपवून ठेवावी, अन्यथा त्याची बर्बादी निश्चित आहे। अशी कोणती गोष्ट आहे की जी भगवंत प्रत्यक्ष आपल्या माता पित्यांपासून जन्मदात्यांपासून लपवून ठेवण्यास सांगत आहेत? भगवान श्रीकृष्ण पुढे प्रश्न विचारतात की मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी कोणती आहे, मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी कोणती आहे। कदाचित याचं वेगवेगळं उत्तर आपल्या मनामध्ये असेल, मात्र भगवंत म्हणतात की मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी असते त्याची रहस्य, मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी असते त्याची रहस्य, आणि ही रहस्य माणसाने कधीच कुणाबरोबरही शेअर करू नयेत। ही रहस्य जेव्हा दुसऱ्याला समजतील त्याच दिवशी मनुष्याची बर्बादी निश्चित आहे, आणि म्हणून आपली रहस्य ही आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा, ती कुणालाही सांगू नका, अगदी आपल्या जन्मदात्यांना सुद्धा। आणि ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नसेल त्यांनी लंकाधिपती रावणाचं आणि विभीषणाचं जे काही घडलं ते नक्की लक्षात आणावं। धन्यवाद। ओम नमो नारायणा।